नमस्कार, मी श्रद्धा टपाल। इटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। कोरोनाचा कालखंड शैक्षणिक दृष्टीने तपस्येचा। जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाघचौरे डोंगरगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ। कोरोनाच्या कहराचा सर्व क्षेत्रावर दुष्परिणाम झाला असून मोठी झळ शैक्षणिक क्षेत्राला बसली। गोरगरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य घडविणाऱ्या जिल्हा परिषद शाळांची या कालखंडात तपस्याच सुरू असल्याची भावना जिल्हा परिषद अहमदनगरचे गटनेते जालिंदर वाघचौरे यांनी व्यक्त केली। अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। जिल्हा परिषद निधीतून शाळेच्या 8 लाख रुपये निधीच्या शाळा खोलीचे भूमिपूजन, 14व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत निधीतील 4,75,000 रुपये निधीच्या वॉल कंपाऊंड कामाचा शुभारंभ जालिंदर वाघचौरे यांच्या हस्ते झाला। विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी झूम ॲप द्वारे तालुक्यातील पहिली डिजिटल क्लासरूम डोंगरगावात तयार झाली, तिचा शुभारंभ वाघचौरे यांच्या हस्ते झाला। जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी कोरोनामुळे सामाजिक अंतर ठेवून विद्यार्थी भेटी करायला हव्यात। डिजिटल शिक्षणाचे महत्त्व वाढले तरी शिक्षक विद्यार्थी ही भावनिकतेची जवळीकही टिकायलाच हवी, असेही जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाघचौरे म्हणाले। डिजिटल क्लासरूम मधून त्यांनी गावातील विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधून विद्यार्थी आणि पालकांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी कारभारी उगले, सरपंच बाबासाहेब उगले, माजी उपसरपंच अशोक उगले, ग्रामसेवक बजरंग चौधरी, ग्रामपंचायत सदस्य संतोष कदम, शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रभान उगले, मुख्याध्यापक शिवाजी काळे, प्रशांत उगले, ज्ञानेश्वर उगले, बाळासाहेब उगले, हरिभाऊ उगले, रवी घुले, सुरेश उगले, सुदाम उगले, पत्रकार ज्ञानेश्वर खुळे, माधव ठुबे, अमोल उगले, विजय उगले, संदीप उगले, नामदेव पानसळे, सावळेराम गायकवाड, गणेश उगले, संजय घावटे, बंडोपंत उगले, अशोक नेहरकर, सोमनाथ आंबरे, केशव गोर्डे, अविनाश उगले, सीमा उगले, सुनील कदम, लखन माळी, संजय कदम यांच्यासहित गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ हजर होते। टिटवा न्यूजसाठी व्हिडिओ रिपोर्टर क्षितिज टपाल। तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।